नमस्कार आणि येवकार तुमकां आयच्या खाशेल्या कार्यक्रमांत. तुमी पळयता की गेले कितलेशेच दीस लॉकडावन चालू आसा आनी कोरोना व्हायरस हो एक डेंजरस व्हायरस अख्खे जगाक हेंच्यांनी आपल्या भितर घेतलेलो आसा आनी सगळी कडेन केसीस चालू आसा, केसीस वाडत आसा. पण एज कंपेर्ड टू अदर स्टेट्स गोंया पळयत जाल्यार खूब तशी त्या मनान परिस्थिती बरी आहा. अजून मेरेन एकूय डॅथ ना. पण आमी स्वताची काळजी घेवपाक जाय, सगळी कडेन लोकांनी सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय, आनी हे सगळे विशयाचेर करता आसतना कशी काळजी घेवप, कितें करप, हे सगळें सुद्दां लोकांक क्वेश्चन मार्क पडटा. सो हेच क्वेश्चन मार्क सॉल्व करपा खातीर आनी थोडोसो आमचो विचार जे आयुर्वेदिका कडेन आमी म्हणटा की सदांच तुमी आयकले की हालींच गोंयचे चीफ मिनिस्टर आहा तांच्यांनी सुद्दां मेन्शन केलें की आयुर्वेदिकान खुबश्यो गजाली आमी इम्प्रूव करूं शकता, बॅलन्स करपाक शकता. इवन आमी दोन दीस पयलीं आयुष मिनिस्टर जे श्रीपाद जी आहा तेंचो इंटरव्यू केलो, तांच्यांनी खुबश्यो गजाली सांगले की आयुष डिपार्टमेंटाच्या थ्रू खुबश्यो गजाली आमी करपाक शकता. ह्याच विशयाचेर आयजूय आमी उलोवपा खातीर आसात. आनी आयुर्वेदिकच्या दृश्टिकोनांतल्यान कितें काळजी घेवं शकता, प्रिवेंशन घेवं शकता, बिकॉज वी ऑलवेज से की प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. सो आयज ह्याच विशयाचेर भासाभास करपा खातीर आमच्या बरोबर आयज आसात डॉक्टर अनुरा भाळे, जी प्रिंसिपल आसा शिरोडा जी आयुर्वेदीक कॉलेज आमी म्हणटा. सगळे जाण जाणा की गोंयान शिरोडा आयुर्वेदीक कॉलेज आहा आनी त्या कॉलेजींतल्यान खुबश्यो डॉक्टर्स आयज खूब कडेन आपले प्रॅक्टिसीस करता. आनी ह्याच कॉलेजीची प्रिंसिपल जी ऑलमोस्ट फ्रॉम द बिगिनींग 26 वर्सां आमकां सगळ्यांक गोंयकारांक आयुर्वेदिकाच्या दृश्टिकोनांतल्यान सगळ्यांक मार्गदर्शन करता, ती आयज आमच्या स्टुडियोन आहा. मॅडम डॉक्टर, तुमकां सगळ्यांक पयलीं येवकार दिता. हे जो व्हायरस सगळी कडेन चालू आसा आनी खुबश्यो गजाली हेजेर आसा, सगळ्यांत पयलीं म्हणजे हे आमी मेडिसिना कडेन मागीर ह्या प्रिवेंशन कशें करपाक शकता, खुबश्यो गजाली आपूण प्रिवेंट कशें करपाक शकता हेच्या बद्दल. हो सद्या जो कोरोना व्हायरसाचो महामारीचो विशय चालू आसा, अख्ख्या जगार चालू आसा, ताजेर आमच्या शास्त्रान सांगिल्ल्या प्रमाणे बऱ्योचश्यो प्रिवेंशन म्हणून आमी गोश्टी करूंक शकता. कारण आमच्या शास्त्राचो विशय मेन तोच आसा की प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. मनशान आपलें आरोग्य पयलीं सांबाळूंक जाय. त्या प्रमाणे आतां सद्या आयुष मंत्रालयान सुद्दां ऋतुचर्या, दिनचर्या हे विशय सांगिल्ले आसा. म्हणजे कितें, मनशान दिसाची आपली दिनचर्या म्हणजे दिसाक डे टू डे पाळपाचो रेजिमेन, आनी ऋतुचर्या म्हणजे जे सिजनल वेरिएशन्स आसता, जे 6 सिजन सांगिल्ले आसा ताजे जे वेरिएशन्स आसता त्या प्रमाणे मनशान नेचरा प्रमाणे कसो अक्लमटायज जावचो. देर आर चेंजीस इन नेचर, निसर्गान बदल जायच आसता. त्या प्रमाणे मनशान आपले बदल जातकच आपलें खाणेपिणें कशें आसचें, आपलो आहार कसो आसूंक जाय, आपलो विहार कसो आसूंक जाय, जावं आपणें कितें त्या त्या प्रमाणे योगा करूंक जाय आनी आपलें आरोग्य सांबाळूंक जाय. हें जर सांबाळ्ळें जाल्यार तातल्यान आपलें व्याधीक्षमत्व वाडटा आनी सट्ट करून आपल्याक बट व्याधी जावपाची शक्यता कमी आसता. बेसिकली आतां आमी सिजन पळयता तो गर्मीचो, म्हणजे गर्मी भरपूर वाडल्या गोंयांत तर खूबच आसा, जाल्यार आतां लॉकडावनूय चालू आसा आनी इट इज एवरीवेर, इट इज ग्रोईंग व्हायरसाच्या दृश्टिकोनांतल्यान हांवें म्हणटा. जाल्यार गोंयचे क्लायमेटीक कंडिशन पळोवन तुमी कितें गजाली बेजीक सजेस्ट करपाक शकता काय कितें? गोंयच्यो बेजीक गजाली हांगाचे ऋतुमान हे पळयल्यार आनी हो व्हायरसा खातीर मेनली सांगपाचे म्हणजे एक तर लोकांनी सदांच एक सकाळ गरम उदक पिवचें हें सांगतच, हें आमी सदांच सांगता, आमच्या शास्त्रांनी सांगलां गरम उदक पिवचें. त्याच प्रमाणे हळद, पुदिना, आलें, तुळस हो घालून डिकॉक्शन काडो करून तो घेतल्यार जाता. तशेंच कडीपत्तो, निंब, कडुनिंब हांचे थोडी थोडी पान हें करून खाल्यार जाता. त्या प्रमाणे सदांच जे नियम सांगल्या ते जर पाळ्ळे, आयुर्वेद शास्त्रान सांगिल्ले नियम पाळ्ळे जाल्यार त्या म्हणजे तितलीशी व्याधी जावची ना. तशेंच भायर सरतना सांगिल्ल्या प्रमाणे नाका आमचे जे नॉस्ट्रेल्स आसता थंय तेलाचो थेंब असो सारोवचो, लावचो आनी त्या प्रमाणे तेलाचो एक चमचो तेल तोंडान घेवन गुळ धरचें थोडो वेळ आनी उडोवचें. अशें त्या खातीर भायल्यान जे बारीक जंतू आसता ते पटकन भितर वचण्याची शक्यता प्रतिबंध करता. तांकां भायल्यान वचणारे जंतूंक प्रतिबंध करपा खातीर म्हणून हें सांगिल्लें आसा. आणि तुम्ही आता सांगले की ते आले, हळद, हे स्पेसिफिकली खंयच्या एज ग्रुपान, खंयच्या एज ग्रुपान घेतला जाता ताका असे बंधन काय ना, त्याचे साइड इफेक्ट सुद्धा ना, मवान सुद्धा घालून थोडेसे चाटण म्हणून घेतले सकाळी झाल्या सुद्धा काहीच हरकत ना. ओके, पण हे जे मेडिसिन्स तुम्ही नॉर्मली घेऊ शकता म्हणजे अपार्ट फ्रॉम युअर कोरोना व्हायरस डिसीज असा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे झाले डेली चालू दवरपाक शकता. डेली चालू दवरपाक शकता, डिपेंड्स ऑन द सीजन, खंयचो सीजन आसा ताजेर. पण आतां ह्या व्हायरसाक लागून ह्या घेण्यात काय घेतले म्हणून कांयच हरकत ना. आनी आतां ह्या क्लायमेटाक, सिजनाक गोंयच्या ह्याने घेतले सुद्दा काय फरक, काय हरकत ना, काय हरकत ना. सो ह्यो जेन्ना आमी एक व्हायरसाची गजाल आहा आनी एक इम्युन सिस्टम आहा. आतां इम्युन सिस्टम थोड्यांची स्ट्रॉंग बाय डिफॉल्ट आसा, थोड्यांची स्ट्रॉंग ना. इम्युन सिस्टम ज्यांची स्ट्रॉंग ना त्यांच्यानी स्ट्रॉंग करूंक जाय जाल्यार कितें तुम्ही सजेस्ट करचे? कितें सजेस्ट करता म्हणजे काही आमचे कडेन वनस्पती सांगिल्ली आसा ज्यो आपली इम्युनिटी सिस्टम वाडयता.
त्यो वनस्पतींचे जर सद्दां आपणें सेवन वनस्पतींचे कांय प्रमाण सगळें चूर्ण मिक्स करून न्ही कांय चूर्ण घेवन जर ताजे आपणें सदांच सेवन केलें म्हणजे अमृतवेल म्हणून आसा ज्येष्ठमध म्हणून आसा जावं शतावरी म्हणून आसा अश्वगंधा म्हणून कांय वनस्पती सांगिल्ले आसा ताचे जर आपणें थोड्या प्रमाणांत केलें जाल्यार मनशाची इम्युनिटी आनी सांगिल्ल्या प्रमाणे आपली प्रतिकार शक्ती आपल्याक खंय कमी पडटा ही प्रतिकार शक्ती ज्याने ताणें अनुभवपाचें आसता ज्याने ताणें आपली स्वताची प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी वेगळी आसता त्याप्रमाणे प्रत्येकान आपली प्रकृती ओळखून त्याप्रमाणे नियम पाळून वागूंक जाय त्याप्रमाणे आचरण करूंक जाय जाल्यार आपलें आरोग्य बरें उरता. पूण हे स्पेसिफीक डिसीज जो आसा तो खंय त्रासदायक करता लोकांक समजा इन्फेक्ट जालो जाल्यार खंय पयली त्रासदायक जाता पयली त्रासदायक करता तो घशा कडेन करता ताच्यान रेस्पिरेटरी सिस्टीम इनवॉल्व जाता शक्यतो सांगिल्ल्या प्रमाणे पयली मनशाक कोल्ड फ्लू थकवो जाणवता आनी घसो दुखप खवखवप जावं नाकांतल्यान उदक येवप पण कोरडो खोकलो येता ताणें आनी मागीर तर रेस्पिरेटरी सिस्टीम लंग्स बी अफेक्ट करता फायब्रोसीस जाता अशें म्हणटा. सो इनिशियली हे जर कोणाक सिमटम दिसत जाल्यार इमिडिएटली ताणें कितें करचें म्हणजे इमिडिएटली घरान असो उपाय कितें करचो घरान उपाय म्हणजे ताणें एक तर हाजेर सांगिल्ल्या प्रमाणे गरम हाजेर हो व्हायरस टिकूं शकना अशें ऐकिवात आशिल्ल्या कारणान गरम गरम उदक पिवचें गरम च्या पिवची जावं सतत पिणें हें कांय शक्य नाशिल्ल्यान गरम आमी सांगलां त्या प्रमाणे चूर्ण दिता त्या प्रमाणे ताजें डिकॉक्शन करून एक सकाळीं करून दवरचें आनी दिसभर तें लुकवॉर्म अशें धरचें आनी पिवचें करून तातूंत एक 24 वरांचें एका दिसाचें करून दवरचें आनी त्या प्रमाणांत तें थोड्या थोड्या प्रमाणांत पिवपाचें इमिडिएटली इफेक्ट खंय तरी दिसतलोच हें सुरू केलें हय हय नक्कीच दिसतलो. सो आयुर्वेदीक दृश्टिकोनांतल्यान तुमी हाजेर कंट्रोल हाडपा खातीर स्पेसिफीक कितें आयुर्वेदीक कॉलेज किंवा आयुर्वेदीक जे तुमचें असोसिएशन आसा तांच्यांनी कितें फुडाव घेतला म्हणजे फुडें सरून कितें तरी तेजेर हें केला ताजेर सद्या प्रयत्न चालू आसा आमचे जे पास्ट आवट ग्रॅज्युएटेड डॉक्टर्स आसा तांचे एक असोसिएशन आसा गोवा आयुर्वेदीक मॅडिकल असोसिएशन गामा म्हणून ज्याचो प्रत्यक्ष धर्मेंद्र प्रभुदेसाई डॉक्टर आसा जावं स्नेहा भागवत म्हणून डॉक्टर आसा आनी आमच्या कॉलेजींतले डॉक्टर प्रथमेश करपे जावं डॉक्टर भागवत हे तांच्या बरोबरीन आसा बाकी आनी कॉलेज तांकां सहाय्य करता तांणी एक चूर्ण तयार केल्लें आसा ताचे पॅकेट्स तयार केल्लीं आसा गव्हर्मेंटान तांकां एप्रुवलय दिल्लें आसा त्या गोश्टीक आमच्या गोंय सरकारान आनी त्या अनुसार ती प्रत्येक मनशा पर्यंत पावयतली आनी कशें करप कशें तें घेवप हें तांकां ट्रेनींग दितली. हे ह्या 2 दिसां भितर सुरू जातले कारण काल तांणी सगळे जे आमचे आयुर्वेदीक डॉक्टर्स आसा तांकां ट्रेनींग दिल्लें आसा सगळे स्पेसिफीक ऑनलायन ट्रेनींग दिल्लें आसा आनी तांकां सांगिल्लें आसा कशें पेशंटांक इन्स्ट्रक्ट करप कितें करप त्या प्रमाणान तांणी करपाचें आनी तें सुरू करतलें इन जनरल लोकां खातीर सुद्दां क्वारंटायन केल्ले हे जे लोक आसा न्ही तांकां पयलीं सुरू करतली आनी मागीर बाकीच्यांक. सो हे लोकांनी कशें एप्रोच करप लोकांनी एप्रोच करप म्हणजे प्रत्येक हेल्थ सेंटराक सुद्दां काही डॉक्टर आयुर्वेदीक डॉक्टर नेमिल्ले आसा थ्रू DHS ते पर्यंत थ्रू DHS तांचे पर्यंत ते पावोवपाचे आनी बाकी कडेन आमचे काही लोक वचून ते म्हणजे होम डिलिव्हरी जातली हेजी काय आता जर कोणाकूय जाय जाल्यार एका घरान कोणाक म्हाका जाय जाल्यार हांवें खंय वचून म्हणजे हेल्थान वचून घेवपाचें जावं नियर बाय जो आयुर्वेदीक डॉक्टर आसतलो ताका कॉन्टेक्ट करपाचें आनी ताजे कडल्यान घेवपाचें. सो ऑलमोस्ट ऑल आयुर्वेदीक डॉक्टर वील हॅव हय हय दवरपाची हय हय योजना आसतली दवरपाची योजना आसतली. सो इट इज सफिशियंट फॉर गोंयकारां खातीर हय करतले सद्या थोडे मागयल्या वा मागून मागून सफिशियंट करतली. सो आयुर्वेदिकाचो एव्हरी हावस पावपाचे प्रयत्न चालू आसा. सो ह्या दृश्टिकोनांतल्यान आनी खंयच्यो गजाली आमी कॅर घेवपाक जाय ह्या दृश्टिकोनान म्हणजे आयुर्वेदीक दृश्टिकोनांतल्यान जे आमी फक्त कोरोना व्हायरस न्हू तर म्हणजे ह्या व्हायरसाच्या निमतान इम्युनिटी सिस्टम सगळ्यांची वाढवची वाढत चालला पण आणि खंयच्यो गजाली कॅर घेऊ जसे इन जनरल सांगला सोशल डिस्टन्सिंग. हा सोशल डिस्टन्सिंग एक म्हणजे स्वतःचे हायजीन सांभाळूंक जाय प्रत्येकान आपले हायजीन सांभाळूंक जाय वन शूड कीप गुड हायजीन. दुसरी गोष्ट म्हणजे हात धुवप वेळोवेळ आपले हात धुवपाचे ते सॅनिटायज करपाचे आनी म्हणजे सोशल डिस्टन्सिंग डेफिनेटली मेंटेन करपाक जाय हाका लागून. दुसरी म्हणजे आमचे कडेन सांगल्या ती धुपन चिकित्सा धुपन चिकित्सा म्हणजे पयली पयली धुंवर घालताले पळय सांजच्या 7 म्हणा सकाळी म्हणा धुपन चिकित्सा ती सुद्दां केल्या एअर प्युरिफाय जाता आनी ताका लागून अशे व्याधी जावपाची शक्यता कमी आसता. धूप घालता किंवा आम्ही ते म्हणतात हय कापूर घालचे सुमोरी हय कापूर मोहरी असे काही औषधां तातून घालची कापूर घालचे मोहरी जावं सांगिल्ले आसा म्हणजे गुळवेल आसा जटामावशी असे काही वस्तू तातून घालून ताजी धुपन करची सकाळी आणि सांजचे हय 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 करीत जाल्यार सुद्धा बऱ्याक फायदेशीर असता सो हे आयुर्वेदीक दृश्टिकोनातल्यान आम्ही सदांच म्हणतात लोक ॲलोपॅथीकडे वचतात किंवा आयुर्वेदीकडे वचपाचे कारण असतं की ॲलोपॅथी फास्ट तेजो इफेक्ट म्हणजे आयुर्वेदीक टेक स्लो.
सो इज दीस ऑल्सो ट्रिटमेंट वीच वी आर ट्रायींग टू गीव इट बी स्लो स्लो प्रोसेस परतूय हेजो इफेक्ट स्लो आसतलो लोकांचे स्लो आसतलो अशें सांगूं शकना कारण ते इम्युनिटी बुस्टींग न्ही इट इज अ प्रिवेंटीव मेजर म्हण ती स्लो आसतली अशी म्हणूंक शकना इफेक्ट जो आसता इफेक्ट येतलो आसता तो इफेक्ट हो 100% येतलो इफेक्ट हय 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 आणि स्पेशली हातून म्हटलं की भुरग्यांक आणि जाणट्यांक पयस दवरा बिकॉज ऑफ दीस व्हायरस कारण त्यांची हे कमी असता नी वैदिक क्षमत्व कमी असता त्यांच्याकडे जाणटे जाता तशी तशी सहनशक्ती वैदिक क्षमत्व कमी जाता तसे भुरग्यांच्या लहान वयार त्यांचे कमी असता ताका लागून ते म्हणिल्ले असा म्हणून लहानपणातल्यानूच तांकां जर आम्ही असे काही वखदां दिवपाचे सो वखदां म्हणजे घरगुती उपाय वखदां म्हणजे औषधी न्ही घरगुती उपाय सुरू केले आणि ते नित्य नेमान चालू दवरले जाल्यार हरकत ना कांयच तेंचे पूण हेजेर आयुर्वेदीक कॉलेज म्हणून स्वतः कितें रिसर्च बी सुरू करपाची आसा कितें करूंक शकता की ह्या दुयेंसाचेर आमी बाबा मेडिसीन हाडूंक शकता जाल्यार करपाक शकता काय कितें हेजेर कितें प्रयत्न करपाचे चालू केले प्रयत्न करपाचे चालू केल्या देवा कृपेन आमकां सध्या आमचे ऑनरेबल सीएमय आयुर्वेदीक डॉक्टर आसा त्याच प्रमाणे आयुष मंत्रालयाचे आमचे मिनिस्टर जे आसा तेय श्रीपाद भाऊ नायक हे आमचे गोंयचेच आसा ताका लागून आमकां आयुर्वेदाचे कितें प्रगती करपाक बरो वाव आसा हांगा संशोधन करतले जाल्यार सुद्दां बरो वाव तसो विचार चालू आसा मॅडम आनीकूय खूब उलोवंक जाय एक ल्हानसो ब्रेक घेवया आनी ब्रेका उपरांत परत सुरवात करुया हे तुमी पळयतात की दीस इज अ स्पेशल इंटरव्यू आमी घेतिल्लो डॉक्टर अनुरा बाले जी प्रिंसिपल आसा शिरोडाचे आयुर्वेदीक कॉलेजीचे आणि खूपशे नॉलेज त्यांच्यानी आमकां ऑलरेडी दिला एक ल्हानसो ब्रेक घेता आणि परतूय तुमचे खूप प्रश्न तुमच्या मनान आहात जे आमच्याकडे ऑलरेडी पावले आहात ते आम्ही घेऊन परत इंटरव्यू पुढे अशीच कंटिन्यू करूया पळयत राहत प्राईम एक 2 मिनिटांचो ब्रेक घेता आणि परत तुमच्याकडे येतात दिस इज इन्फो मीडिया प्राईम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्राईम योर वॉइस योर चॅनल लहानच्या ब्रेका उपरांत परत एकदा तुमचे योगकार दिता आणि तुम्ही पळयतात एक स्पेशल इंटरव्यू ऑन स्पेशली आयुर्वेदीक मेडिसिन्स आणि किती आम्ही आयुर्वेदिकाच्या थ्रू आपली काळजी कशी घेऊ शकता हे व्हायरस असाच COVID-19 जो सगळीकडे पसरला त्याच्या बाबतीत झालेच असा आणि दुसरी गजल की आपण इम्युन सिस्टम आपली कशी दवरची हे जे आमचे भासाभर चालू आसा आणि डॉक्टर अनुरा बाळे जी प्रिंसिपल आसा शिरोडा कॉलेजीची ती आमच्या बरोबर आसा मॅडम परत एकदा योगकार दिता तुमकां ब्रेका उपरांत आम्ही खूपशा गजाली उलयल्यो आयुर्वेदिका बद्दल तुम्ही सांगले माहिती दिली इम्युन सिस्टम वाढोवपाक शकता खुबशे एग्जाम्पल्स तुम्ही दिले एकूच खंयची एक जर कृती तुम्ही सांगपाक शकता आमच्या विवरांक की ही गजाल तुम्ही घराकडे करपाक शकता आणि त्याच्या वयल्यान त्याच्या त्या ती गजाल जर तुम्ही घेतली जाल्यार ते प्रिव्हेंशन जावपाक शकता अशी खंयची गजाल तुम्ही सांगपाक शकता खंयची गजाल म्हणजे सदां आतां हर्बल टी बी आयिल्लीच आसा लोक ते पितात त्या पेक्षा जर अर्ध कप दूद अर्ध कप पाणी असे एकत्र एक कप करचे तातून थोडीशी पाव चमचो हळद इल्ली सुंगठ किंवा आले घालचे आणि पुदिना घालचे आणि ते शिजवून अर्ध कप जितले दवरता ताजे अर्ध कप करून डेली सकाळी जसे आम्ही नाश्त्यानंतर दूध बी घेता त्या वेळार ते पिवपाचे तातून सदांच जर पीत जाल्यार आपली इम्युनिटी वाढपाची शक्यता असता वाढतात शक्यता सांगण्यापेक्षा वाढता सकाळी आम्ही जी चहा पियाता हा पिल्या हरकत जाता त्याच्या जाग्यार हे जर पियाले जाल्यार जाता सामके बरे इट विल डेफिनेटली इफेक्ट आणि दीज आर नंबर ऑफ मेडिसिन जे आयुर्वेदिक डॉक्टरांक एप्रोच जाय जाल्यार म्हाका दिसता सगळ्यो गजाली ते डॉक्टर डेफिनेटली सांगतले जे शिरोडाचे कॉलेज आसा स्पेसिफीक 26 वर्सां तुम्ही प्रिंसिपल आसा इट्स अ बीग स्पॅन ऑफ टायम आणि तुम्ही खुबश्यो गजाली थंय केल्यात आमकांय म्हणजे गोंयकारांक म्हाका दिसता खूप कमी आयकपाक मेळटा पब्लिसिटी दृश्टिकोनांतल्यान ह्या प्लॅटफॉर्मार वॉट आर द थिंग्स आयुर्वेदीक कॉलेज एक्च्युली डज आयुर्वेदीक कॉलेज ॲक्च्युली डज म्हणजे थंय आयुर्वेदाचे प्रोपोगेशन करता टिचींग करता प्रोपोगेशन करता कशा अर्थान करता एक थंय आमचे टिचींग चालू आसा एफिलिएटेड टू गोवा युनिवर्सिटी आणि अप्रूव्ड बाय आमच्या दिल्ली काउन्सील आणि दुसरी गोष्ट आमचे हॉस्पिटल आसा दर वर्सा थंय 60 भुरगे ॲडमिशन घेतात आणि तशेंच त्या प्रमाणान 50 ते 60 डॉक्टर एवरी इयर आयुर्वेदीक डॉक्टर भायर सरतात आणि आमचे 100-bedded हॉस्पिटल आसा थंय OPD चालू आसा थंय आमची रक्त लघवी तपासणी अशी पॅथोलॅब आसा त्याच प्रमाणे आमच्याकडे एक्सरे युनिट जावं USG युनिट हे सगळे युनिट असतात भर आमच्याकडे व्यवस्थित टिचींग स्टाफ म्हणतात तो 40 टिचींग स्टाफ असा जे डेडिकेटेडली काम करतात आणि भुरग्यांक सामक्या आयुर्वेदाबद्दल कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण करतात आणि त्या खातीर ते बरे वैद्य जाऊन भायर सरतात रिस्पॉन्स कसा मिळता ॲक्च्युली एंटायर गोवेचो जेव्हा हे कॉलेज तुम्ही चलयता गोयचे ॲडमिशन्स म्हणा किंवा OPD आमच्याकडे भरपूर लोक येतात आमकां बऱ्यापैकी रिस्पॉन्स असा थोडक्यात सांगपाचे म्हणजे जवळजवळ आमचे नियरबाय स्टेट जे महाराष्ट्र स्टेटीतले कर्नाटका स्टेटीतले लोक सुद्धा बऱ्यापैकी येऊन थंय ट्रिटमेंट घेऊन आमच्याकडे बरे जाऊन गेल्ले असा आणि लोकांक ते रेफरूय करतात आणि त्या खातीर आमकां OPD आणि IPD म्हणजे हॉस्पिटलाक बरो रिस्पॉन्स असता
एडमिशन तुमी म्हणटा जाल्यार डीटी थ्रू आतां एडमिशन जाता. 25% आमकां मॅनेजमेंट कोटा आसा. एडमिशन जाता आसतना पयल्या ते दुसऱ्या राउंडाकच आमचे जे कोटा सांगिल्लो आसा डीटी थ्रू तो पूर्णपणे भरता. इतलो आमकां बऱ्या पैकी रिस्पॉन्स आसता आनी उरिल्लो आमचे कडेन मागीर मॅनेजमेंटांतल्यान भरता. अवेरनेस इतली दिसना म्हणजे लोकां मदीं अवेरनेस रीच आउट टू द आयुर्वेदिक अवेरनेस म्हणण्या पेक्षा बऱ्या पैकी पयलीं कितें आशिल्लें, पयलीं हांगा आयुर्वेदाची प्रथा चालू आशिल्ली, मागीर पोर्तुगीज रूल आयल्या नंतर थोडे थोडे कमी जाले आनी त्या मॉडर्नांचोच मेडिसिनाचो इम्पॅक्ट चड जालो. आनी ताज्या नंतर आतां हो आयुर्वेद गोंयान आमी हाडुया परत आयुर्वेद, कारण भुरग्यांक नाल्यार भायर वचचें पडटालें शिकूंक बी, असो विचार करूनच हे कैल म्हणजे कैलासवासी डॉक्टर अनंत बकले हाणी आपल्या प्रोफेसर पाटील बी या सहकाऱ्यांक घेवन हे कॉलेज सुरू केले. आणि ताज्या नंतर आता हे हांगा आमचे अध्यक्ष असा पी के घाटे, पांडुरंग घाटे. आणि आता ताका लागून बऱ्यापैकी या कॉलेजीचो आयुर्वेदाचो प्रचार जाल्लो असा. आम्ही दर महिन्याक म्हणनाका एक दोन कॅम्प भायर घेतातच लोकांक ताजो प्रचार जावचो म्हणून, तशेंच वेगवेगळे सेमिनार्स घेता, कॉन्फरन्सीस घेता, ताका लागून आता बऱ्यापैकी आयुर्वेदाचो अवेरनेस जाल्लो असा. हाव यू आर कनेक्टेड विथ द गोवा गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंटाचे हॉस्पिटल्स असा, थंय आयुर्वेदिकाचं कनेक्शन कशा संदर्भ हे कनेक्टिव्हिटी कशी आसा? कनेक्टिव्हिटी गव्हर्नमेंटाकडे आमच्याच जे भायर आमचे कडेन ग्रॅज्युएट झाले दोतोर आसा तेच तांचे कडेन एम्प्लॉय झाले आनी ताणी गव्हर्नमेंटान तांकां बऱ्यापैकी घेतली. जवळजवळ 60-65 लोक तरी वैद्य लोक म्हणण्यापेक्षा आमचे 60 वैद्य तर आतां गव्हर्नमेंटाक आसात काम करतात. हेल्थ सेंटरांनी, वेगवेगळ्या हेल्थ सेंटरांनी आसात काम करपाक. नॅशनल आयुर्वेद, नॅशनल आयुष मिशना थ्रू घेतिल्ले आसा, DHS थ्रू घेतिल्ले आसा. असे करून आयुर्वेदाचे बऱ्यापैकी डॉक्टर्स प्रत्येक हेल्थ सेंटरात एक एक तरी आसाच. एव्हरी हेल्थ सेंटर एक आयुर्वेदिक डॉक्टर असा असा. लोकांनी अप्रोच करपाक जाय जाल्यार हेल्थ सेंटरान एक आयुर्वेदिक डॉक्टराकडे ओपीडी वचपाक शकता. गेल्या जाता, थंय वचचे. ताज्या नंतर आमच्या कॉलेजीरूय येवचे, कारण आमच्या कॉलेजीर ओपीडी बरी चलता, सगळ्यो तरेच्यो आमचे कडेन पंचकर्म सेंटर सामके बरे चलता, ज्याका मसाज म्हणटा, स्टिमींग, स्नेहन, स्वेदन हे जे आसा, जावं बाकी जे पंचकर्म म्हणजे क्लिन्सींग प्रोसिजर्स म्हणतात, वमन उलटी वाटे भायर काडप जावं टॉयलेटी वाटे भायर काडप दोश हे जे आसा, ताका सुद्दां आमचे कडेन बरोच रिस्पॉन्स आसा. कारण आमचे कडेन म्हणा आर्थरायटीस पीपल, जावं स्किन डिजॉर्डर्स आशिल्ले लोक, जावं पॅरलिसीस अशे वेरियस डिजीस आशिल्ले लोक आमचे, जावं मायग्रेन आशिल्ले लोक येता, आम्ल म्हणजे एसिडिटी आशिल्ले लोक येता, बऱ्यापैकी लोक येता आनी ट्रिटमेंट घेऊन बरे जातात. सो हियर ट्रिटमेंट इज फ्री? ट्रिटमेंट फ्री ना, चार्जेबल आसा ट्रिटमेंट. हय हय, आमचे कॉलेज प्रायव्हेट आसा तशें, गव्हर्मेंट आमकां एड दिता सद्या. थ्री गव्हर्मेंटाची एड आमकां 5 वर्सां जाली सद्या, फायनान्शियल असिस्टंस आमकां गव्हर्मेंटा कडल्यान एन्युअली 3 करोड मेळटा. एकमेव कॉलेज आसा गोंयांत. लोकांक एफोर्डेबल निश्चितच आसा, कारण आमी जी आमची जी दर आसा दवरलेली, रेट्स ज्यो आमी दवरल्या, ते सामान्य मनशाक परवडपा पेक्षाही सामके कमी लोकांक परवडच्यो अशा हेतूनच ते दवरलेले आसा, की लोकांनी मॅक्झिमम लोकांनी आयुर्वेदाची सेवा घेवची, आयुर्वेद शास्त्राचो लाभ करून घेवचो अशा अर्थानूच ते हॉस्पिटल आणि कॉलेज सुरू झाले असा. आणि ताका लागून आमचे रेट्स रिजनेबल म्हणजे सामक्यो रिजनेबल असा. गव्हर्नमेंटाचो कंप्लीट सपोर्ट आहे तुमका? फुल्ली सपोर्ट असा आमका गव्हर्नमेंटाचो सगळ्याक पावपा खातीर. हय हय हय. ओके, सो दिस इज वन थिंग. सेकंडली, हे आता परत आमी जेव्हा कोरोना व्हायरसाचेर उलयता, त्याचा एक प्रश्न असा की कोरोना व्हायरस आता ट्रीटमेंट चालू असा, कमिटी असा, तुमकां विश्वासान घेऊन या कमिटीन आयुर्वेदिकाचे डॉक्टर असा काय कितें? हे जी कमिटी कोरोना व्हायरसाचे ट्रीट करता, डॉक्टर्स ट्रीट करतात, तितून आयुर्वेदिकूय डॉक्टर आहा काय फक्त ॲलोपॅथीक डॉक्टर असा पेशंटांक ट्रीट करतात? सध्या तातून ॲलोपॅथीचेच डॉक्टर असा, आयुर्वेदाचे डॉक्टर जे एम्प्लॉयड असा तेही क्वारंटाईन केल्या लोकांक काम करतात, तातून काम करतात ते. सो क्वारंटाईन सर्विसेस. हय हय हय. सो बट इट इज नॉट सीन दॅट आयुर्वेदिकाचो चड वापर जाल्लो जाता भितर कोरोना व्हायरसाच्या ट्रीटमेंटा खातीर म्हणटा, म्हणजे हय अजून अजून करूंक ना, अजून तितलो इफेक्ट ना करूंक ना, पण प्रयत्न चालू असा. सो हे आता फर्स्ट तुम्ही जे केला की लोकांक एक तुम्ही कडो किंवा एक दिवपाचो प्रयत्न असा, त्याच्या उपरांत नेक्स्ट आणि किती प्लॅन ऑफ ॲक्शन असा जेणे करून हे अग्रेसिव्हली लोकां मध्ये पावपाक जाय? हय, हे सध्या सुरू करता, ह्या जो रिस्पॉन्स कसो आहे पळोवन आमचे फुडे प्रयत्न चालू असतले, एक विचार चालू असा, प्रपोजल चालू असा. डिनाकडे इंटरव्ह्यू केली, डिनानं आमकां सांगले की वी आर ओपन फॉर इट, एक सेपरेट सेंटर सुद्धा सेपरेट हे जर आम्ही बरोबर आमकां गव्हर्नमेंटाचो रिस्पॉन्स असा. सो तुम्ही एज अ प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज आणि इतलीशी भुरगी तुमच्या आता खाल्यान पास आउट झाले, दोतोर झाले, सो व्हॉट इनिशिएटिव्ह यू लाईक टू टेक? तुमचा स्वतःचा पर्सनल विचार किती आहे? इनिशिएटिव्ह म्हणजे हे आयुर्वेद शास्त्र लोकांपर्यंत पावोचे
लोकांनी ताजो भरपूर लाभ घेवचो, ताजो लोकांक फायदो जावचो ह्या खातीर आमचे प्रयत्न चालू आसा. आनी तातूंतल्यान आमी आतां दिता डिकॉक्शन, तातल्यान जर कितें आमकां संशोधन करून आमकां जर पॉझिटीव मेळ्ळें जाल्यार हाजो आमकां आमच्या राज्या पुरतोच न्ही तर देशा पुरतो आनी राष्ट्रा पुरतो आनी सगळ्या जगा पुरतो ताजो वापर लोकां पर्यंत पावोवंक शकतलीं आमी. ताका सायंटिफीक वॅलिडेशन जर करून नीट आमकां हें मेळ्ळें, ताजें एक रिसर्च करून ताजे जर एविडन्स सारखे मेळ्ळे जाल्यार नुस्तेच स्थिती पुरतें न्ही तर अख्ख्या देशा पुरतें जगा पुरतें तें पावोवंक शकतले. सो दीस इज आय थिंक दीस इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. हय, दीस इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. सो रिसर्च तुमचे चालू असते? हय, कंटिन्युअसली. हय, सो टिल यू सक्सेड इन टू इट. यस यस. ओके, एंड बिफोर वी वाइंड अप, एक मेसेज तुमचा आमच्या एंटायर गोयकारा खातीर किती तुम्ही सांगू शकता? गोयकारा खातीर मेसेज म्हणजे लोक सांगतात तसे स्टे होम, बी सेफ हें तर जालेंच, कीप सोशल डिस्टन्सींग हें जालेंच, आनी आपली इम्युनिटी वाडोवपा खातीर शक्यतो घरगुती उपाय करात सांगिल्ल्या प्रमाणे, आनी आमच्या शास्त्राचो लाभ घेया आनी आपआपलें आरोग्य सांबाळा. ओके, थँक्यू मॅडम, तुम्ही टायम काढून हांगा आयले, तुम्ही वेळांतलो वेळ दिलो तुमचो बिझी शेड्युलांतल्यान, आनी इतले वर्सांचो तुमचो एक्सपिरियन्स लोकां मेरेन पावलो आनी तो खंय तरी लोकांनी तेजो हें घेतलो. तुम्ही टायम काढून शिरोड्याच्यान हांगा आयले, तुम्ही खूप बरे काम करता, तुमची असोसिएशनूय आसा आणि आयुर्वेदीक खरी तुम्ही फुडे धुकलता आणि आयुर्वेदीक लोकांक खरी त्याची घरात बसून वखता दिसता, खरी घरातली पावन त्याच्यावर आम्ही रेमेडीज करपाक शकता. आमच्या कॉलेजीर आमच्या हातून बरी प्रोजेनी जावची म्हणून गर्भसंस्कार हेही आमच्याकडे कॅम्प चालू असता दर महिन्याक 9 तारखेक हो गर्भसंस्कार कॅम्प चालू असता. त्याचप्रमाणे आमच्याकडे डिलिव्हरी सुद्धा जातात. हय, सो त्याच्या खातीर सेपरेट सेक्शन आसा, सेपरेट सेक्शन आसा ताज्या खातीर. आमच्याकडे प्रसुती म्हणून, स्त्रीरोग आनी प्रसुती म्हणून सेपरेट सेक्शन आसा, तसेच बालरोग म्हणूनय सेपरेट सेक्शन आसा. जे बालकांचे तूं आतां जशें म्हळें, बालकांचे ल्हान भुरग्यांक अवॉयड करा मा, तर बालकांची इम्युनिटी वाडोवची, तांचे आरोग्य राखचें ह्या खातीर सुवर्ण प्राशन म्हणून आमी ड्रॉप्स घालतात, ताका आमकां भरपूर बरो रिस्पॉन्स आसा. अमृत प्राशन म्हणून घालतात जो रेस्पिरेटरी सिस्टमीक बूस्ट करपी, स्ट्रेंथन करपी, ताकाय आमकां बरो रिस्पॉन्स आसा. हे आशिल्ले डॉक्टर अनुरा बाळे, ज्यांच्यानी सांगले खूपशो बऱ्यो गजाली आमकां सांगले, आयुर्वेदीक कॉलेजी बद्दलूय माहिती दिली, जे आयुर्वेदीक कॉलेज खुबशी गजाली करता पूण म्हाका दिसता खंय तरी लोकां मेरेन हेजो कंप्लीट हे पावपाक जाय. आणि स्वता मेन गजाल, बरी गजाल म्हणजे आमच्या घरानूच आसा सगळीं वखदां जी आमी एकठांय करीत जाल्यार इट इज इट बिकम्स अ मेडिसीन फॉर अस, एंड डे टू डे लायफान आमी ती यूज करपाक जाय. दीस वॉज अ स्पेशल इंटरव्यू वीच कोरोना व्हायरस जालोच परत, बिकॉज द बॅकबोन इज इम्युन सिस्टम, खंय तरी इम्युन सिस्टम आमचें वाडोवपाक जाय आनी सगळ्या लोकां मेरेन ते मेसेज पावपाक जाय, त्या खातीर हो स्पेशल इंटरव्यू आमी केलो. मॅडम तुमी वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओन येयला, त्याच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल प्राईम टी व्ही.